नमस्कार, मैं हूं आपके साथ प्रिया। आप देख रहे हैं टीटीएन 24 न्यूज। आज की खबरों की शुरुआत कुछ बड़ी खबरों के साथ। बीजेपी ने उम्मीदवारों की दूसरी लिस्ट का ऐलान कर दिया। इसमें वाशिम मंगलूर पर आरक्षित विधानसभा निर्वाचन क्षेत्र के 4 बार के मौजूदा विधायक लखन मलिक का टिकट काट दिया गया है। इस फैसले से बीजेपी विधायक लखन मलिक फूट फूट कर रोने लगे और उन्हें खूब रोते देख कार्यकर्ताओं में बेचैनी फैल गई। पार्टी को मुझ पर भरोसा करना चाहिए था और मौका देना चाहिए था। लखन मलिक ने कहा कि बीजेपी पार्टी ने मेरे साथ अन्याय किया है और कार्यकर्ताओं को विश्वास में लेकर के अगले निर्णय की घोषणा करूंगा। मेरे कार्यकर्ता धैर्य रखें और मेरे साथ रहें, ये है चैलेंज, लखन मलिक ने बात करते हुए कहा। टिकट का अपने या मतदारसंघामध्ये मी 4 आमदार झालेलो आहे आणि मला आत्तापर्यंत पक्षावर असा होता भरोसा की माझे नेते मले तिकीट देईल असा मला विश्वास होता। पण आत्ता एक न्यूजवर चर्चा आलेली आहे की बा तिकीट कोणतरी दिलेलं आहे, तर मी आत्ता तो सध्या काय जास्त तुम्हाला काही बोलत नाही, पण मी उद्या सगळे कार्यकर्ता बोलून आणि सगळे जो कार्यकर्ता त्यांची भूमिका राहील त्या पद्धतीने त्यांचं ऐकून मी काम करणार। जसं आता तुम्ही सांगितलं की तुम्ही 4 इथे निवडून आलेले आहात, तर काय कारण वाटतंय की 4 निवडून आलेल्या आमदाराला डावलण्याचं? नाही, आता तो आमच्या नेत्यालाच माहिती आहे कशासाठी त्यांना आम्हाला दिला नाही, काऊन नाही दिला, त्या पक्षाचे काही कार्यकर्ता म्हणून काहीतरी। आता ज्या लोकांना आमचं हे सांगितलं होतं तर ते लोक तर आज दुसऱ्या पक्षात प्रवेश बी घेतलेला आहे आणि आम्ही इमानदारीने जर पक्षासंग आजपर्यंत कामाला हो तर आम्हाला उमेद होती, आम्हाला भरोसा होता की मला संधी भेटेल, मला तिकीट देईल या आशावर होतो। पण उद्या मी सगळे कार्यकर्त्याला बोलून माझ्या आणि त्यांच्यासंग चर्चा करून मग त्या पद्धतीने जर सांगाल माझे कार्यकर्ता त्या पद्धतीने मी काम करणार। 2004 तुम्हाला तिकीट दिलं नव्हतं, त्यावेळेस तुम्ही बंडखोरी केली होती आणि अपक्ष उमेदवारी लढले होते, यावेळेसही असं काही लढण्याची हे आहे का, तुमची तयारी आहे का? नाही, तसं नाही, माझे ज्या साई जो इथले लोक जो आमचे मंगळूर वाशिमचे लोक कार्यकर्ता आहे त्या पद्धतीनं मला जो सल्ला देईल जे मला सांगाल मी त्या पद्धतीनं त्यांच्या ओळण्यावर ऐकतो। कुठेतरी अन्याय झालं असं वाटतंय का तुमच्यावर, तुमच्या कार्यकर्त्यांवरती तुम्हाला तिकीट नाही? हां, थोडा बहुत असा तर अन्यायसारखा झालेलाच आहे माझ्यावर, कारण की मला संधी दिलीच पाहिजे होती। काही ना करता मी काही भ्रष्टाचार नाही, पक्षाला बदनाम केला नाही, कोणत्याही प्रकारचं कोणाला फसवलं नाही, तर पक्षाने माझ्यावर थोडासा तरी भरोसा केला पाहिजे होता। तुमच्या जागेवर समाजाच्याच एका व्यक्ती समाजातीलच एका व्यक्तीला उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? कसं पाहता नाही, आता त्यांना दिलेली आहे ते पक्षाचा विषय आहे, तर पार्टीचा विषय आमच्या। पण माझं असं म्हणणं होतं की मी त्यापेक्षा जास्त सिनियर आहो आणि मला संधी दिली पाहिजे होती। ओ गणेश भाऊ।